एकच काय बाळांनो उभं राहायचा का? स्वतःची काळजी, बायका पोरांची काळजी घ्या, घरातल्या म्हाताऱ्या माणसाशी जपा. मी 80 वर्षाची म्हातारी झाली खर, पण मला हे असलं आजार ही माहिती नव्हता. आणि आता दिवस ही वैर्याचा आले की चांगलं चुंगलं खाऊन ठणठणीत राहा. गावराणी खरीचव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. अंड फोडून पहिलं तो कोरडेस कसं करत होतो ते तुम्हाला मी आज दावतो. कोरडेसासाठी काय काय मसाला घ्या लागतो ते तुम्हाला दावतो. ही जिरं, ही धन, ही तीळ, ही मिर, ही लवंगा, ही फुल, हा ही दालचिनी, ही कांदा, ही कमलपत्र, ही कोथिंबीर, ही वाळलं खोबरं, आलं आणि लसूण. आता हे सगळा सौदा आता आपण पाट्या वाटून घ्यायचा. हे बघा, असा घबरा घबरा मसाला वाटायचा, लय पण बारीक वाटायचं नाहीतर कालवण काला झाल्यासारखं होते. म्हणून हे असं मोठा मोठाच मसाला वाटायचा. आता ही मातीचं भांडं गरम झालंय, आता एक 4 चमचे तेल टाकूया. आता तेल गरम झालंय, कांदा टाकूया. तेला चांगला लाल कांदा होईपर्यंत भाजायचा. अंड्याचं कालवण असून दे नाहीतर मटणाचं, कुठल्या पण कालवणाला कांदा जरा जास्तच घालायचा. आता कांदा भाजलाय,
हे आता आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक पळी आहे, हे तेलात टाकलं की कालवणाला कट चांगला येतो। मसाला टाकायच्या अगोदर हे लाल तिखट टाकायचं। आता हे पाट्यावर वाटलेला मसाला आहे, ते पण ह्याच्यात टाकायचं। असा या मसाल्याला आमचं तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचं। तर तेलात मसाला सुक्का वाटला तर थोडंस वरून पाणी घालायचं, म्हणजे मसाला चांगला भाजतो। आता हे आमचं तेल कसं सुटा लागलंय बघ। आता एक चमचा हळद आहे, हे पण ह्याच्यात टाकायचं। आता मसाला चांगला भाजलाय, ह्याच्यात थोडस पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, कोमट पाणी घालायचं। आता चवीनुसार मीठ घालायचं। आता तेलात आमचं लाल कोल्हापुरी तिखट टाकलं की कसा कट येतोय बघा कालवणाला। कालवणाला कट आणायचा असला तर मसाला टाकायच्या आधी तेलात आपलं लाल तिखट टाकायचं, म्हणजे कालवणाला कट चांगला येत। आता ही अंडी फोडून आपण ह्यात सोडायची। आता ह्या कालवणात अशी कच्चीच अंडी फोडून टाकायची। आता ही आपली अंडी कशी शिजा लागल्यात बघा। ह्यात कालवणात अंडी फोडून टाकल्यावर लगेच हलवायचं नाही, त्याला जरा आटोपशीरपणा यायला पाहिजे मग हलवायचं, नाहीतर लगेच हलवलं की कालवणात अंडी पसरते। अचानक घरात कोणतर पाहुणा आलं की आमची आई अशीच करायची, कारण अंडी शिजून त्याचं कालवण करायला वेळ लागायचा, म्हणून हे लगेच पाट्यावर सौदा वाटून लगेच कालवण असं केलंय की पाहुणं पण खुश आणि आपण पण खुश। आता हे आपलं कालवण शिजलंय, ह्याला लई कालवणाला वेळ लागत नाही शिजायला, एक पाच मिनिटात हे कालवण लगेच शिजतंय। असं कालवण केलं तर सुक्की भाजी करायची पण काही गरज पडत नाही, लई पातळ नाही, लई असं घट्ट नाही, रबरबीत करायचं। हे चपाती भाकरी किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। आता ह्याला कट किती चांगला आलाय बघा, बघितल्या बघितल्या लगेच तोंडाला पाणी सुटते, खाऊस वाटते। ही आमची सासू असंच कालवण करत होती, पाहुणा आला की असं चटक्यान असा आमची सासू कालवण करत होती। आईनं आपल्या सासूकडे शिकली आणि आता आईच बघून मी शिकलो या, आणि आता मी असं करून तुम्हाने दाखवतो, तुम्ही पण असं शिका हे बघून। आता वरून थोडी कोथिंबीर टाकायची। गावराणी खरी चव चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका।